भांडाभांडी रोज अशी यादो कशी होत राही कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई गडबड दंगा रोज कपंगा कुरु कुरु चाले दोघांच्या घरी शेजारी शेजारी पक्के शेजारी ते शेजारी शेजारी पक्के शेजारी चढ़ावड़ चाले अशी दोघांची मथल्या मथे कोठी होई घरच्यांची शिव्याची बाहेला खोली पोराची ही बोलत आली कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल घाली होती दुनिया री आता झाले वैरी बसतात सारे एकमेकांच्या उरी शेजारी शेजारी पक्के शेजारी अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी मी काय म्हणतो वेळेत जर लोकांना कळवलं तर दर्शन तरी घेता येईल ना एक मिनिट अभी जाना बाकी है मतलब जान बाकी है भाभी माँ मानलं पाहिजे त्या बल्ला साहेबांना त्यांच्याकडे बघून वाटत नाही ते पैलवान असतील असं मग काय बसले छाताळावर आणि काय हल्लं काय बादाबादा अरे वही बात क्यों बार बार दोहरा रहा है हम इतिहास दोहरा रहा हूँ म्हणजे त्यांनी तुम्हाला हरवलं हा इतिहासच म्हणायला पाहिजे ना ऐतिहासिक गोष्टच म्हणायला पाहिजे काय बसला छाताळावर डोळ्यासमोरून जात नाही अरे मार ना कमी नको मार शांती रखो जरा और आप भी इसके ऊपर काहे गुस्सा हो रहे हो इतना ही था तरह जिंकायचं होतं ना खर तर मीच खेळायला हवं होतं कुस्ती कशाला असं बोलायचं गेले ना ते तुम्ही कशाला मी जरी गेलो असतो ना तर त्या बल्लाला हरवलं असत वाईट काय वाटतंय की हरून हरून हरले तर कुणाच्या बरोबर त्या बल्लाळा बरोबर गप्प बसा कुस्ती खेळायची म्हणजे काय तुम्हाला डान्स करण्यात का सोपं वाटलं मूर्ख आहे बल्लाळ आहे कितना बड़ा है हिप्पोपोटस बस असले हिप्पोपोटस असा अरे हाथी की जैसा बड़ा है वो अरे कितना जोर से बैठा मेरे छाती पे अभी दुख रहा है साहेब 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 तुम्ही हिम्मत हारू नका तुम्ही जर हिम्मत हारलात तर आमचं कसं होणार बेटा अगला गेम कौन सा है कंचे कंचे वही पूछ रहा हूँ वही क्या मुझे पूछ रहा है कंचे मैं पूछ रहा हूँ कंचे 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 ये अच्छा गोटिया अरे बल्ला देवी बल्ला देवी कुंजी कुंजी किनार को राहू दे राहू दे धन्यवाद धन्यवाद आता तो बिरजा असा कळवळत बसला असेल बघा गुरु जे काय सॉलिड फोडलंय त्याला तुम्ही राजभरीत काढलं त्याचा तुम्ही गुरुजी बॉस मानला तुम्हाला त्याला तसं मानायला गेलो ना तर मला वाटलं तुम्ही जल्ल लय फोफसी आहो पण तुम्ही लय पावर बघा गुरुजी अरे मामा तू कुस्ती कुठे शिकलास अरे कुठे शिकला म्हणजे आमच्या लहानपणी तुला सांगतो आम्ही असे तालमीत जायचो आखाड्यात आणि मस्त कुस्तीचे एक 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 डाव शिकायचो पुढे काय झालं मी बुद्धीला जास्त महत्व द्यायला सुरुवात केली ते योग्यच होतं माझं म्हणून अंग मेहनत थांबवली अरे पण शिकलेलं कुठे जाणार रे आज उपयोगाला आलं की रे अहो मी काय म्हणते आता याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करा ना म्हणजे अशी छान बॉडी वगैरे बनवा कविता वगैरे राहू दे बाजूला का म्हणजे काय माझा नवरा पहलवान आहे म्हणाला किती भारी वाटत माहितीये तुम्ही ना सलमान खान सारखी अशी बॉडी बनवा सलमान खान गुरुजी मी का बोलतो मी तुमच्या नावाची पाटी बनवू काय म्हणजे अशा नावापुढे पाय लावतो पाय अरे पाय लावून कसं चालेल बल्लाळ पाठक असं आडनाव आहे की नाही म्हणजे पाठकच लावायला हवं पुढे गुरुजी आधी आडनाव लागणार ना पै पैलवान बल्लो अच्छा तसं पै अरे प्रद्युम्न कोण अरे नवीन फ्लॅट द्या अरे तूच गधाड्या तूच कसलं पै बी घेतोस पै कसं लावायचं काही लावण्यापेक्षा पै लावलेला नेहमीच चांगला ना काय हो बरोबर आहे बरोबर आहे याच तू काय बरोबर आहे कवी होण्यापेक्षा ना पहिलवानच व्हा मस्त का का का
का म्हणजे काय नाही म्हणजे माझा नवरा कवी आहे हे सांगताना मला खूप लाज वाटते हो पण पहिलवाने असं सांगितलं की किती दमदार वाटेल नाही काय बोलतेस तू हे तुलाही बुद्धीपेक्षा शक्ती श्रेष्ठ वाटायला लागली छे 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 हे बघ मला जे सिद्ध करायचं होतं ते मी सिद्ध करून दाखवलेलं आहे आता मी फक्त माझ्या प्रतिभेकडे लक्ष देणार बस गुरुजी तुम्ही प्रतिभेकडे अजिबात लक्ष देऊ नका म्हणजे आपल्याला गोट्यांचा खेळ खेळायचा की नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित करा ते जर जिंकले तर आपण हरलो म्हणून समजा घ्या आले पळपुटे आले माझं दुबईचं काम कॅन्सल झालं बरं काय ते कुस्तीचं कुठपर्यंत आलंय आता येऊन विचारताय कुठपर्यंत आलंय कुस्तीचं म्हणून अरे तू पळून गेलास त्यामुळे मला खेळावी लागली कुस्ती अर्थात एका अर्थाने ते बरंच झालं म्हणा त्या बिरजेला त्याची जागा दाखवता आली जिंकलो आपण जिंकलो बघितलं ना मी गेल्यामुळे तुमचा फायदाच झाला किंमत नाही माझी तुम्हाला हो का अगदी अगदी झाला रे फायदा झाला माझा अजून फायदा व्हावा असं वाटतं की नाही तुला मग आता निघून जा बघू कायमचा अहो नका ना चिडू नका ना असं काय करताय मी सांगू का तुम्हाला अश्विन दादांना गोट्या छान खेळतो हा म्हणजे लहानपणापासून ना अगदी आपल्या टीमला की नाही त्याचा फायदा होईल घेऊया ना त्याला आपल्या टीम मध्ये ठीक आहे तू म्हणतेस म्हणून घेऊया पण त्याला सांग ऐन वेळेला पळून जाऊ नका म्हणा कुठेतरी दुबईचं काम होतं माझं हो कळलंय दुबईचं काम होतं माझं आता मी तुम्हाला गोट्या कशा खेळायच्या हे शिकवणार आहे हे बघा मुळात काय आहे हा जो खेळ आहे ना हा नुसता मैदानी नाहीये तर अंगणी असा सुद्धा आहे म्हणजे मुख्यत्वे काय होतं हा खेळ अंगणात लहान मुलं खेळतात पण त्याला सुद्धा जबरदस्त जबरदस्त एकाला शिकायची इच्छा नाही आणि म्हणे खेळ जिंकायचे काय झालं आता सुरू होणार आहे सहावा खेळ गोट्या आतापर्यंत कसं झालंय बिरजू आहे ना बिरजू त्यांच्या टीमने जितले 3 खेळ आणि मास्तर आहे ना मास्तर त्यांच्या टीमने जितले 2 खेळ तर आता सहावा खेळ कोण जिंकतय पाहू एक मिनिट हे सगळं तू का बोलतेस अरे ती हरिणी कुठे गेली हा हरणी आहे ना हरणी देशमुख आहेत ना देशमुख त्यांच्याकडे आलं पाहुणं म्हणून ती गेली घासायला भांडी म्हणून मी घेतली इथली सुपारी सुपारी बोलण्याची हो अरे देवा आता ही आहे का पंच चला सुरुवात करूया सुरू करा हा चला मामा हा खेळ कसा खेळायचा आहे अरे अगदी सोपं आहे हे बघ दोन संघ समोरासमोर उभे राहतात आणि हे मध्ये रिंगण आहे की रिंगण याच्यामध्ये अशा गोट्या ठेवलेल्या असतात आता प्रत्येक संघातल्या एका माणसाने एका वेळेला यायचं या बरोबर ही जी लाईन दिसते ना इथे उभं राहायचं आणि या रिंगणातल्या गोट्या टिपायच्या जो संघ जास्तीत जास्त गोट्या टिपेल तो संघ जिंकेल वाव म्हणजे खूप मजा येणार आहे अरे बघ बघ आता मी कशा गोट्या टिपतो ते बिरजू आम्ही गोट्या ठेवलेल्या आहेत तर सुरुवात करेंगे करेंगे जरूर करेंगे और हम हे जीतेंगे अरे बघू रे बघूया बिरजू के शोले पीले बिरजू के शोले पीले मल्लाल चे वीर मल्लाल चे वीर हा म्हणजे वा जा 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 अरे एक गोटी अरे मामा परत हात कसा करतोय अरे कसं असतं एखाद्या खेळाडूनी एखादी गोटी उडवली की पुन्हा त्यालाच चान्स मिळतो पण उडवता नाही आली तर बाहेर व्हायचं चल भुजक वा दोन गोट्या चलो चलो और चाहिए बहुत बढ़िया बहुत बढ़िया चल 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 जल्दी जल्दी अष्टपुत्रे आप जाओ चलो जाओ चला अष्टपुत्रे बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया अष्टपुत्रे काहे नाच रहे हो ये कहीं मारा हो ना रुको रुको
हा गई गई है गई है बेर हा चला चला हा चला चला हा नाचने कमी हा चला बहुत बढ़िया हाँ हाँ गुरुजी ये देवियाँ किताब नेट ओवर रहा हाँ चला चला हाँ चला दम है चला यार आ जाओ प्लीज आ जाओ इधर हाँ आप कौन है आरा साहब जा ये बलूचे ये कौन ये छोटा रिचर्ड है चल ये चुप करो हाँ चल हाँ अरे बहुत बढ़िया राव साहेब हाँ चलो चलो हाँ चलो बल्लाल ए भोपू देख चल हाँ रखा है बात चलो आंखें बंद करके क्या बाज लो चल ठीक है चल उनसे के हिसाब से मारा हाँ चल बेर चल चल अब कौन है आ जा शेट्टी जा आ जा ये क्रिकेटवाल ही है हाँ गोठिया है ये हाँ खेल अरे वाह ये अच्छा है ये 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 खाओड़ा की तो तुला ये ये उसका वो असल में भाषा नहीं खाओड़ा हाँ शब्द मना ठीक नहीं हाँ हाँ वाह 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 बहुत बढ़िया हाँ चल हाँ टैक टैक नीट नीट हाँ हाँ अच्छा वापस क्या अब कौन है जाओ आओ इधर आओ अब कौन है आ राजो जा जा हाँ जा हाँ ये नो बॉल है नो बॉल अरे हाँ ऐसे करते हैं ना कुछ काम से नहीं हो तू जा मम्मा तू जा आउट हो गई काय चल तू समोर या घुमल बाजून चला हम है अभी बाकी ये 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 अब चिंता की बात है तोहरे लिए हाँ 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 देख लेना अब आ गया है शेर मैदान में हो करते करते आधे और हाँ चलो आधे हाँ चल हाँ अरे बेर बेर उतना है हम अब देख हाँ चलो 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 अब देख और देख और देख और देख अच्छे से ध्यान लगा के खेलना हाँ ये देख ये बॉल भाई से ठीक है हाँ ये देख ये देख हाँ अब आप देखा देखा आता कसे बिरजू है ना बिरजू त्यांच्या टीम ने टिपले 22 गोट्या तर आता मास्तर है ना मास्तर त्यांना 23 गोट्या टिपायला लागतील हे तू सांगू नकोस ते आम्हाला कळतंय तू पंचायत ना तेवढंच काम कर
चला 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 आता आपल्या संघातलं पहिल्यांदा कोण जाईल गरजे या गुरुजी या मी जाऊ म्हणतो हिरजू सामान बांधायला घे थोडी निकडे सामान बांधायला काय घे आणि गोठे टिप वागता येते काय बघा ती मला डिस्टर्ब करू नका ठीक आहे ठीक आहे चष्म्याचा नंबर तपासून घ्या ती चल वापिस जा सामान बंद करा ती सामान भरपूर माझा चुकलेला आहे चल पुढचं कोण आहे हा कोण जाईल हा हवालदार तुम्ही जा हा चांगला आहे ना नेम हा जा हे घ्या नीट 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 हा चाल हा उडवायची काय हवालदार काय साधा एक नेम लागला नाही तुमचा तसं म्हणायला गेलो ना तर टेर्निंगच्या वेळी आम्हाला हातात बंदुका दिली नव्हत्या टेर्निंग त्याच्यानंतर त्याला हातात बंदुका दिली नाहीत कुठे दांडाच घेऊन फिरताव का नाही आणि दल्ला म्हणजे सणावाशिवाय नेम लागतोय काय मग हे आधी नव्हतं सांगताय तुम्हाला सांगून काय कलणार आहे मास्टर आहे मी या मागे या मागे या आता कोण जाईल आपला विश्वासू खेळाडू जत्रेत हरवल्यासारखा इकडे तिकडे बघू नकोस काही कामाचा नाहीस तू अजून आपण एकही गोटी उडवलेली नाहीये आता कोण जाईल आता हा प्रद्युम्ना तू जा कोण आहे तो दारी आहे अरे कोण आहे काय गधडे तुला हजार वेळा सांगितलंय प्रद्युम्न हे तुझं नाव आहे लक्षात ठेवायचं आपण प्रद्युम्न आलाय लक्षात गुरुजी टेन्शन ना बघा आपला कमाल आपण एकदम शार्प शूटर आहे काय आहे शार्प शूटर शार्प शूटर अतिरिक्त माहिती नकोय जे काय आहे ते तिकडे जाऊन करायचं आहे आणि पोटात कोण कोणाला सांगते बघा कोणी तरी बघा आपला नियम काय नाही करणार आहे बलुचिस्तान शाबास शाबास असंच एकाग्रता भंग पावली नाही पाहिजे एकाग्रता ठेव एकाग्रता जी गावानं तिथे माझी तुम्ही एकाग्रता भंग करताय किती राहिले आठ झाले आठ झाले आठ झाले आता बघा रे आता फक्त 13 गोट्या उडवायच्या आहेत एकाग्रता एकाग्रता रोजे तुम्ही फक्त लाड माना लाड लाड अरे बलुचिस्तान आया है बड़ा पण म्हणा आता काय झालं बलुची आहे ना बलुची त्यानं टिपल्यात 10 गोट्या तर अजूनही ना 13 आहे ना 13 गोट्या टिपाय पाहिजेत तू पुन्हा पुन्हा तीच माहिती सांगू नको जी आम्हाला माहिती आहे फक्त शिट्टी वाजव आता कोण रुबी रुबी तुझा बाळा जा काळजी करू नकोस हे बघ एक काम कर त्या ज्या पुढच्या 3 दिसत आहेत ना त्या आधी आणि ह्या ज्या इकडच्या दिसत आहेत त्यानंतर हा काय काम करतेस ही जी हिरवी गोटी आहे ही पहिल्यांदा उडवतेस का अहो मामा पण सगळ्याच गोटी हिरवे आहेत ना हो का
ही जी त्यातल्या त्यात जास्त हिरवी आहे ही सगळ्यात पहिल्यांदा उडवतेस का? उडव उडव. किंवा एक काम कर, तिकडची जी आहे ना ती सोपी आहे का बघा ती. नको नको, त्या साईडला जास्त अवघड पडेल. तिकडच्या बाजूच बघ काय ते. रिंगणार तुला. व्यवस्थित सांगत असताना सुद्धा चुकलीस. बरोबर आहे, बरोबर आहे. आता कोण हे बघ, आता हे अश्विन बाबा तू चुरलेला आहेस, जा 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 जा. हा आणि पुन्हा सांगतो हे बघ, या सगळ्या गोट्या हिरव्या रंगाच्याच आहेत. हा तर इकडची जी जास्तीत जास्त हिरवी गोटी आहे ती उडवण्याचा आधी प्रयत्न कर रे बाबा. हे बघ काय. माझ्यावर असतात ते गधड्यांना. दुबई वाल आता 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 हे बघ लक्षात घे. आता बरोबर 22 आणि 22 अशा गोट्या टिपल्या गेलेल्या आहेत. हा एक गोटी फक्त टिपायची राहिली आहे, तेवढी टिप म्हणजे झालं. हा हा आत्मविश्वास, एकाग्रता. हा का मी जाऊ. अरे घाबरू नका, घाबरू नका मित्रांनो, घाबरू नका. अरे अजून आमचा एक खेळाडू राहिलेला आहे. कोण आहे? यामिनी. जा जा यामिनी, जा जा जा. दे तिला दे. हे काय सगळ्यांनी काय म्हणजे का? तुम्ही करता का? मेरी बहुत एक पाइथे घाबरायचं नाही. नको ना. पूर्ण पूर्ण एकाग्रता. चल चल चल. आई 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 आता काय झालं? आता कसं झालंय? मास्टर आहे ना मास्टर, त्यांनी जितला हा खेळ. आणि बिरजू आहे ना बिरजू, त्यांची टीम हरली. तर आता कसं झालंय माहितीये का? तर आता झाली दोन्ही टीमचे समान गुण. आता पुढचा सामना आहे तो आहे रश्शी खेच. तो जो जितल त्याला मिळेल घर, आणि नाही जितेल तो होईल बेघर. आता काय करायचं? तोच विचार करते. हेही करून हा खेळ कॅन्सल व्हायला हवा, पण कसा? आयडिया. समजा या खेळातला एखादा महत्वाचा प्लेअर गायबच झाला तर हा खेळ कॅन्सल होईल आणि आपलं घर वाचेल. हो खरंच, पण असं कसं होणार गायब? तेही आहेच. असा कोणता प्लेअर आहे जो गायब झाल्यामुळे प्रॉब्लेम होईल? तुझी आई. तिच्यावर तुमच्या टीमची सगळी भिस्त आहे. बिरजू काका तर नाहीच म्हणेल खेळायला. बिरजू काका काय, अख्खी टीमच नाही म्हणेल, 100% खात्री आहे मला. पण ती
तिला कसं गायब करणार? हो ना, तिला कसं गायब करणार? कबड्डी होती नीट बोला तू. अगं नाही सॉरी, पण म्हणजे कबड्डी मध्ये आमची काय झाली अवस्था बघितलीस ना तू. तिला ना कोणीतरी किडनॅपच करायला पाहिजे. अरे आई येते माझी, असं कसं किडनॅप म्हणतोस? अगं किडनॅप म्हणजे असं तू शब्दशः घेऊ नकोस ग माऊ. काहीतरी झालं पाहिजे जेणेकरून ती खेळली नाही पाहिजे. काय करता येईल बर? बदामाचा शिरा, जायफळ घालून आणि मग बाबा आपण सुरू करूयात का? हो चला चला चला, लवकर रस्सी खेच सुरुवात करा. एक मिनिट, काय झालं? आज बिरजू साहेब आपल्यात नाही आहेत. म्हणजे इथं नाही आहेत असं म्हणतोय? अरे ते नसतील, पण तुम्ही आहात ना, तयार झालात ना, चला. हा पण बिरजू साहेब आणि भाभी माई आता आहेत. अरे म्हणजे काय? काय नाम लिया आणि सैतान हाजीर. नाही नाम लिया आणि सैतान हाजीर. नाम लिया आणि सैतान हाजीर. काय चाललंय तुझं? हा गप्पा बसा, चला बिरजू पटपट पटपट खेळायला सुरुवात करायची. काय रे आतमध्ये काय करत होतास? हा सामानाची आवरावर करून बस वाटत. पल्लाळ, जीतने के सपने ना देख. सपने नाही रे, जिंकणारच होत आम्ही. चला चला सामन्याला सुरुवात करा, रस्सी खेच लवकर सुरुवात करा. हा का ठीक आहे, सुरू करूया, पण माझी टाइम प्लीज आहे. कशासाठी? नाही वो लाजो है ना. हा लाजोचा डोळा लागलाय. लाजो झोपली? नाही झोपून बघते. अरे बापरे, आता कसं सुरू करणार खेळ? ती लाज नाही येते एका अर्थी बरच आहे, आपली ताकद वाढली. अरे हो लगेच सुरू करा. चला 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 लगेच सुरू करायचं आहे. हे बघ लाजो नसेल तर तिचा खेळ बुडेल, पण खेळ आत्ताच खेळायचा म्हणजे आत्ताच खेळायचा. चला चला चला. असा कसा हा अन्याय आहे? आमचा मेन खेळाडू झोपलाय ना. अरे झोपला असला म्हणून काय झालं? रस्सी खेळ आत्ताच खेळायची आणि लगेच खेळायची. चला चला चला. राजू यायचा सुरू करू. राजू आधीच बरं झालं, पण तुला झोप कशी लागली? पता नाही नींदी आ रही थी. नाही लेकिन अब ठीक है, आपण खेळायला सुरुवात करूया. चला चला खेळायला सुरुवात करा. थांबा थांबा थांबा, आता काय झालंय? हरणी ना हरणी ती गेले रशी आणायला. आता रशी बघ कशी खेळणार, रशी खेळ. मग ती हरणी ना हरणी तिला म्हणावं जा आणि रशी घेऊन ये. हा बोलो बोलो हरणीला बोलो. मी बोलवून आणतो तिला. मी पण जाते बघायला. ती रशी शोधते ना, लय वेळ लागल रशी शोधायला. काय लागेल ड्युटीवर जायचंय ना. आम्हाला पण ते हॉटेल वर जाऊन सोडायचं की हो. मग बॅट सगळ्यांनाच कामावर जायचंय, मग आपण कॅन्सलच करूयात. हे आपण ड्रॉ करूयात मॅच. ड्रॉ कानाखाली ड्रॉ काढीन. मॅच खेळायची म्हणजे खेळायची. ओ पण रस्सी कुठे आहे? रस्सी नसेल तर रस्सी शोधून आणा, नाही तर रस्सी नवीन आणा. पण सामना होणार आणि आजच होणार. होणार होणार होणार. तुम्ही गाडी थांबवा. अग 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 स्वरा, अग थांब, अग थांब ऐक माझं. मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये, का म्हणून सतत तुम्ही बोलायचं आणि मी ऐकायचं? माझं तरी ऐका. शक्य नाही ते. का शक्य नाही? कारण तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझा बाप आहे. ताप आहे ना? हे बघ, एक तर काय ताप आहे म्हण, नाही तर काय बाप आहे म्हण. पण तू काहीही म्हटलं तरी मी म्हणेन तेच होणार.
हेच जे तुम्ही लादता ना आमच्यावर त्याचाच राग येतो मला. अगं म्हणून कसं चालत्या गाडीत खाली उतरायचं, चल गाडीत बसताल. मम्मी ड्राईव्ह करणार. नो नॉट एव्हर नेव्हर. मम्मी नाही येत तुमच्या बरोबर. जा. अगं पण मग तू घरी कशी येणार? ये मी बस ट्रेन. बस ट्रेन आता एक काम कर ना, विमान नाही ये ना त्या हेलिकॉप्टर नाही ये, म्हणे बस आणि ट्रेन. इथे तुला बस स्टॉप किंवा स्टेशन दिसतंय? मी बघीन कसं यायचं ते, आणि मला इथे कोणीही खाणार नाही. तुला कोणी खाणार नाही ग, पण तुझ्या शिवाय जर घरी गेलो तर तुझी आई मला खाऊन टाकेल. अग ती रडेल ग बिचारी, कुठे गेली माझी एकुलती एक मुलगी. काय इमोशनली ब्लॅकमेल करू नका मला, मलाही येतं करायचं. महुआ हाय. स्वरा कशी आहेस? मी बरी आहे ग, तू इकडे कशी? अगं मी इकडे राहते, ते माझं घर. वाव मस्त आहे ग. थँक्स. तुझ्या बाबांचं आहे? म्हणजे माझ्या बाबांचं आहे पण ह्याच्याही बाबांचं आहे. अच्छा म्हणजे तुम्ही दोघं भाऊ बहीण आहात? अहो नाही 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 भाऊ बहीण नाही, म्हणजे हा माझा शेजारी राहतो, हे आमचं घर आहे, आम्ही इथे. तू काय बोलतेस हे तुलाच कळतंय का? हाच हाच प्रॉब्लेम आहे तुमच्या जनरेशनचा. हा तुझा भाऊ नाही आहे कळलं, पण हा आहे तरी कोण? हा माझ्या शेजारी राहतो मोरया. मी इथं सखा. सखा शेजारी आहे मी हिचा. काय ना आमच्या दोघांचे बाबा सतत एकमेकांची स्पर्धा करत असतात, पण कुणी जिंकत नाही. पण आज आजची स्पर्धा जर कोणी जिंकलं तर आमचं काही खरं नाही, खूप मोठा प्रॉब्लेम होईल आमचा. आमचं घर तुटेलो. खूप जुना आहे का? नाही नाही तसं नाही हो, तू सांग ना. तुम्ही आम्हाला प्लीज मदत करा ना. हे बघ तू सविस्तरपणे सांगत नाहीस तोपर्यंत मदत नाही करू शकणार आम्ही. सांगतो काय. हे असं आहे सगळं. स्वरा यांचा प्रॉब्लेम खरंच जेन्युइन आहे ग, त्यांना मदत केली पाहिजे. पण मी सांगतो तसंच करायचं. ओके ओके चलो लेट्स गो. आता बघ या शेवटच्या खेळात तुला घरात नाही हुसकावून लावला तर नावाचा बल्लाळ नाही. अरे जा जा, बडे नाम का आया है बल्लाळ, आपल्या घरातलं सामान पॅक करायला घे आता. अरे जा रे जा. अब शुरू भी करोगे खाली बतियाते रहोगे. बघा बघा संघाचा उत्साह बघा. चाचू बैठो. उठ उठ उठ. हा जा गए रस्सी घेऊन जा. रस्सी आण. साहेब मी दोन्ही घरात शोधली, रस्सी कुठेच सापडत नाहीये. म्हणजे मग खेळ कसा खेळणार? फेर रस्सी गेली कुठे? नाही नाही रस्सी घेऊन ये, ताबडतोब रस्सी घेऊन ये. एक मिनिट, रस्सी इथे. हे भगवान, अरे इनको कहीं देखा है? अरे तुम्ही ते प्रसिद्ध पार्श्वगायक अरुण देशपांडे ना? अरे अरे बात बढ़िया बात बढ़िया. आप यहाँ कैसे? खरच आपण इथे कसे आलात? ही माझी मैत्रीण स्वरा आणि तिचे बाबा. अच्छा नमस्कार नमस्कार. आपका स्वागत है, आपका स्वागत है यहाँ पे. नाही पण आपण इथे आलात का? आम्ही तुमचा खेळ बघायला आलो. आता बघाच खेळ, याला कसा हरवतो ते बघतच राहा तुम्ही. नाही नाही थांबाच, हरल्यानंतर ह्याचं थोबाड बघायला तुम्ही इथे थांबा. अरे जा रे जा. मी तुम्हा दोघांचं तोंडच पाहायला आलोय. रस्सी शिवाय कसं खेळणार तुम्ही? घ्या घ्या माफ करा. हे रे रस्सी घे. चला चला घ्या. दोन्ही टीम तयार? तयार तयार. धरा रे ह्या तिकडे. आली आली. आता सुरू होते रस्सी खेळ. एक मिनिट. देखो कैसे खेलते हैं रस्सी. धरा रे
तुम्ही काय केलंय? काहीच नाही. अरे देवा, मग आता काय होणार? काय माय आले. चला दोन्ही टीम तयार. तयार चला. एक दोन हा तीन अनिर्णित राहिलेला आहे आणि दोन्ही संघांना समान गुण मिळाल्यामुळे ही स्पर्धा टाय झालेली आहे. रुको. देखो ऐसा नाही चलेगा. हा खेळ परत होणार. रस्सी घेऊन ये. हा खेळ परत होणार. या खेळाचा निकाल लागणारच. याला घरातनं बाहेर काढल्याशिवाय मी थांबणार नाही. अरे जा जा जा, रस्सी घेऊन ये. एक मिनिट. हे बघा, खेळाचे नियम बदलायचे नाहीत. निकाल लागलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे हे खेळ प्रेम वाढवण्याकरता असतात, शत्रुत्व वाढवण्याकरता नाही. असं घर तोडण्याकरता खेळ खेळणं चुकीचं आहे. मी तर म्हणतो तुम्ही हात मिळवा आणि हे पाठक ऑलिम्पिक्स संपल्याची घोषणा करा. आणि चला पहिला तुमचं आधी भांडण संपवा. हो आणि आपलं ग्लास ते सुरू करू ना सोडा की. हो अरे अय्या काय सुरू करून सोडा, सोडू करून सोडा काय ना, असाच चालू ठेवा गुरुज. मामा तुम्ही तर मस्त खेळलात आणि मला हे खेळ खूप आवडले. अरे पण असं कसं, खेळ पूर्ण व्हायलाच हवा. अरे या मुलाला पाहून तरी एकत्र या. एकुलतं एक घर आहे तुमचं, त्याच्याकरता एवढा धुमाकूळ कशाला घालायचा? कम ऑन शेक हँड्स. मी तर म्हणतो मिठ्या मारा. लगा होगा कि ये दुश्मनी खत्म हो गई, लेकिन ऐसा है नहीं. अरे मी सुद्धा तो परका माणूस इथे म्हणून गप्प आहे रे. नाहीतर मी तुला नंतर बघून घेईनच बघ. अरे जा जा. बहुत बढ़िया, बहुत थँक्स अ लॉट काका, तुमच्यामुळेच आज निभावलं. अरे मला कसलं थँक्स म्हणतोस, स्वराला थँक्स म्हण. रश्शीच्या मधोमध रिग्गा काढण्याची आयडिया हिची होती. हो थँक्स स्वरा, पण तुला इतक्या पटकन कशी काय सुचली आयडिया? कारण मी आईवर गेली आहे. अरे आयडिया नुसती सुचूनही चालत नाही, ती सक्सेसफुल करायला लागते. या बाबतीत ती माझ्यावर गेली. बघितलं, सगळं क्रेडिट हेच घेतात, माझं काही नाही, म्हणून मला राग येतो. आणि मग आम्ही भांडत बसतो दोन पाठकांसारखे. पण आता ठरवलं, यानंतर भांडायचं नाही म्हणजे नाही. प्रॉमिस प्रॉमिस. मग द्या गाडीची चावी. नाही नाही नाही, मला ड्राईव्ह करायचंय. मी नाही म्हटलं ना. नाही नाही नाही. अहो आत्ता तर म्हणलात ना भांडणार नाही म्हणून. आम्ही भांडत नाही आहोत. अरे आमचं असंच आहे.
कधी कट्टी तर कधी बट्टी. पण तुम्हाला जर आमची खरी मजा बघायची असेल ना तर 23 मे पासून तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. कारण तिथे फक्त मी नाही, माझ्या बरोबर आहे माझी लाडकी एकुलती एक. सावी बाय 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 ऑल द बेस्ट. थँक्यू.